नमस्कार, मी राम धनगर. आपण पाहत आहात वत्स गुलमलायू. पाहूयात वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट वाशिममध्ये. पारडी टकमोर महसूल मंडळात 74 व 70 मिलीमीटर पाऊस होऊन सुद्धा सर्व्हे न केल्याने शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाचा हलगर्जीपणा व ढिसाळ कारभाराविरोधात आज पारडी टकमोर महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढीत महसूल मंडळातील सर्व गावातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी दूधखेडा व इतर गावातील शेतकऱ्यांसोबत राजूभाऊ चौधरी तसेच शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश आढाव्यांनी न्याय न मिळाल्यास येत्या काही दिवसात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. आमच्या पारडी टकमोर मंडळावर संपूर्णच्या संपूर्ण महसुली विभागाने अन्याय केला, कारण 74 मिलीमीटर आणि 70 मिलीमीटर 5 तारखेला आणि 7 तारखेला पाऊस पडला तरी सुद्धा पारडी टकमोरची जी काही सर्कल मधली गाव आहेत, म्हणजे सर्कलच्या पेक्षा मंडळातली जी गाव आहेत, विशेष करून दूधखेडा गावचे शेतकरी आहेत, दूधखेडा गावामध्ये तिथला कोणताही अधिकारी सर्वे करायला गेला नाही. आमच्या पारडी मंडळामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला या अतिवृष्टीची मदत झाली नाही, त्याच्यामुळे शासनानं आमच्या या संपूर्ण शेतकऱ्याचं झालेलं नुकसान, सोयाबीनचं एवढं मोठं नुकसान झालं तरी कोणी म्हणते नुकसान झालं नाही, याचा पुनश्च सर्वे करून शासनानं आमच्या शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे. पारडी मंडळामध्ये 74 मिलीमीटर आणि 70 मिलीमीटर अशी पावसाची नोंद झालेली आहे, परंतु ही नोंद झालेली असताना शासनाच्या आदेशाप्रमाणे 65 मिलीमीटरच्या वर ज्या ठिकाणी पाऊस होतो ज्या मंडळामध्ये त्या ठिकाणी सर्वे करायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी पारडी मंडळामधील जे काही गावं आहेत त्याचे सर्वे करण्यात आलेला नाही. याचा अर्थ या मंडळातील सर्व गावावरती, तेथील सर्व हजारो शेतकऱ्यांवरती सरळ सरळ प्रशासनाने हा अन्याय केलेला आहे. हा अन्याय शेतकरी आणि शेतकरी संघर्ष संघटना कदापि खपवून घेणार नाही, म्हणून शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी त्वरित जे कोणी याला जबाबदार असतील त्याच्यावरती कडक कारवाई करावी आणि त्याचे सर्वे करून त्वरित या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित न ठेवता त्यांना न्याय द्यावा ही आमची या माध्यमातून मागणी आहे. असे न झाल्यास शेतकरी संघर्ष संघटना माननीय राजूभाऊ चौधरी आणि सर्व आमचे कृषांत धोटे कार्याध्यक्ष शेतकरी संघर्ष संघटना या सर्व शेतकऱ्यांना घेऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन याच तहसील कार्यालयामध्ये केल्या जाईल असा इशारा सुद्धा या निमित्ताने मी देतो. वाशिम जिल्ह्यात वीज ग्राहकांकडे थकित असलेल्या वीज बिलांची वसुली महावितरणकडून केली जात आहे. यामध्ये वीज बिलाचा भरणा वेळेवर न करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे, तर दुसरीकडे खंडित केलेला वीज पुरवठा ग्राहकांकडून बेकायदेशीरपणे परस्पर जोडला जात आहे. दरम्यान अशा ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र महावितरणने सुरू केले आहे. जिल्ह्यात 5,000 वीज बिल थकित असलेल्या सर्वच प्रकारातील ग्राहकांना वीज बिल भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात असून यात सहकार्य न करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. दरम्यान 22 ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील 3,521 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर परस्पर वीज जोडणी करणाऱ्या 10 ग्राहकांवर भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 138 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन कपाशीसह 50%हून अधिक नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला असून जिल्हा प्रशासनाने अजूनही पंचनामे केले नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दामुअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर रुमणे घेऊन मोर्चा काढण्यात आला. यावेळी अतिवृष्टीमुळे खराब झालेले सोयाबीन जाळून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. शेतकरी वाचवा देश वाचवा हा संदेश राज्यभर देण्यासाठी अहमदनगरहून सायकलवर भ्रमंतीसाठी निघालेल्या शेतकरी बाळासाहेब कोळसे पाटील यांची सायकल संदेश यात्रा आज वाशिम जिल्ह्यात पोहोचली. दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात त्यांनी वाशिम जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी केली. मी बाळासाहेब बाबूराव कोळशे, राहणार आडगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि स्वतः शेती करतो आणि एक शेतकऱ्याचा मुलगा असल्याकारणाने मला जे अनुभव आले, मला म्हणजे मी बागायतदार शेतकरी
आमचे 12 महिने पाणी असतं तरी विविध अडचणी कारण की शेतकरी हा आसमानी आणि सुलतानी संघटनांनी शेतकऱ्याला विळखा घातलेला आहे जे मला अनुभव आले मला वाटलं विदर्भ मराठवाड्यात किती शेतकऱ्यांची हालअपेष्ट असतील तर मी माझ्या अहमदनगर जिल्ह्यातून 13 तारखेला 13 ऑक्टोबरला निघालेलो आहे माझा प्रवास हा पूर्ण महाराष्ट्रभर सायकलवर प्रवास आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत आहे मी 13 ऑक्टोबरला सुरू केली होती माझ्या गावी आडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगरमधून तर मी त्यानंतर बीड त्यानंतर लातूर जिल्हा घेतला त्यानंतर नांदेड घेतला त्यानंतर हिंगोली आणि आज तुमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये आहे मी संपूर्ण 36 जिल्हे पिंजून करणार संपूर्ण 36 जिल्हे आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन देणार आहे त्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उद्धवजी ठाकरे यांची भेट घेणार आहे राज्यपालांची भेट घेणार आहे त्यांच्यासमोर शेतकऱ्यांचे विषय मांडणार आहे इथपर्यंत जर माझं समजलं तर मी सायकलवर दिल्लीला माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पण भेट घेणार आहे वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या तसेच नाविन्यपूर्ण माहिती पाहण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह आपली संस्कृती आपला वसा